मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्य कारभारासाठी लायक नाही असं वक्तव्य केलं उद्धव ठाकरे यांनी. आणि त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच पेटलंय. ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर शिंदे गट आक्रमक झालाय आणि त्यांनी ठाकरेंविरुद्ध कारवाई करणार असं थेट सांगितलंय. त्यामुळे आता राणेंसोबत जे झालं ते ठाकरेंसोबत होणार का असा प्रश्न उपस्थित झालाय. एकंदरीत हे प्रकरण काय जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून. तर अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं, त्यामुळे त्यांना मदत देण्याऐवजी मुख्यमंत्री शिंदे हे तेलंगणात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा प्रचार करण्यासाठी गेले. यावरून उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची खरडपट्टी काढली. ठाकरे नेमकं काय म्हणाले पाहूयात. की आज माझ्या राज्यातला शेतकरी संकटात असताना, गारपीट अवकाळीच्या संकटात असताना, जो माणूस स्वतःच्या घराची काळजी न करता बेपरवाईने दुसऱ्या पक्षाच्या प्रचारासाठी दुसऱ्या राज्यात जातो, असा माणूस देश राज्याचा कारभार करायला नालायक आहे आणि अशा माणसाने सत्तेवर राहण्याचा त्याला अधिकार नाहीये. उद्धव ठाकरेंनी आपल्या या बाईट मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा उल्लेख नालायक असा केला, त्यामुळे शिंदे गट आक्रमक झाला. शिंदे गटाचे शंभूराज देसाई यांनी ठाकरेंविरुद्ध कारवाई करणार असा थेट इशारा दिला. मी आपली पत्रकार परिषद झाल्यानंतर जे स्टेटमेंट व्हिडिओ क्लिप आणि ऑडिओ क्लिप माननीय माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांची आहे, ज्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेबांचा तिने अशा पद्धतीचा जो असंसदीय आणि जो शब्द आपण उच्चारूही शकत नाही अशा शब्दाचा प्रयोग केलेला आहे, त्या बाबतीत ती क्लिप मिळवल्यानंतर मी कायदे तज्ज्ञांशी त्याची चर्चा करीन. कारण माननीय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना जेव्हा नारायण राणे साहेबांनी त्यांच्याबद्दल असा एखादा शब्द वापरला होता तेव्हा जी भूमिका राज्य सरकारची होती, राज्य सरकारचे प्रमुख म्हणून त्यावेळच्या माननीय मुख्यमंत्र्यांची होती, तशाच बाबतीतली ही सिच्युएशन आत्ता निर्माण झालेली आहे. कायदे तज्ज्ञांचा, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा याच्या बाबतीतशी मी चर्चा करून त्या बाबतीत योग्य निर्णय किंवा कारवाई करण्याच्या बाबतीत आम्ही विचार करत आहोत. एवढंच नाही तर संजय शिरसाट यांनी देखील ठाकरेंना फैलावर घेतलं. मुख्यमंत्र्याबद्दल अपशब्द वापरले त्याबद्दल नंतर त्यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला की त्यांनी सांगितले की नालायक हा शब्द चांगल्या अर्थाने वापरला किंवा तो त्या शब्दाचा शिवी त्याला म्हणता येणार नाही, आम्हाला नालायक म्हणतायत. आम्ही काय केलंय, सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलासा द्यायचं काम करतात म्हणून आम्ही नालायक आहोत. आम्ही शिवसेना प्रमुखाच्या नावाने दवाखाने काढलेत म्हणून आम्ही नालायक आहोत. आम्ही मराठा आरक्षणाची बाजू घेऊन त्यांना आरक्षण देण्यासंदर्भामध्ये कारवाई करत आहोत जे 50 वर्षात कुणाला जमली नाही म्हणून आम्ही नालायक आहोत. आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का लावू न देता हे सर्व काम करतोय म्हणून आम्ही नालायक आहोत. आम्ही सर्वसामान्य जनतेमध्ये फिरतोय म्हणून आम्ही नालायक आहोत. आहोत आम्ही नालायक. आम्ही घरात बसलेलो नाहीत, आम्ही कधी घरून बसून टोमणे मारलेले नाहीत. उद्या या नालायक शब्दाबद्दल जे स्पष्टीकरण देत आहेत त्या नालायकांना मला सांगायचं आहे, तुम्ही तुमची लायकी तर सोडलेली आहेच, तुम्ही शिवसेना प्रमुखांच्या विचाराची गद्दारी करणाऱ्या नालायक आहात. कारण की नालायक शब्द चांगला आहे, तुम्हाला तो आवडतोय म्हणून मी हा वापरतोय. तर नालायकांनो, ज्या शिवसेना प्रमुखांनी आपली हयात घातली हिंदुत्वासाठी, काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर युती करू नये असं ज्यांचं मत होतं ते मत तुम्ही डावलून तुमच्यासारख्या नालायकांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर युती केली. नालायकांनो, हे पाप तुम्हाला फेडावं लागणार आहे म्हणून जनता तुम्हाला तुमची लायकी दाखवणार आहे. शिंदे गटाच्या आक्रमकतेमुळे ठाकरेंच्या अडचणी वाढल्या. यातच ठाकरे गटाचे दत्ता दळवी यांना 26 नोव्हेंबरला मुख्यमंत्री शिंदेंनी शिवीगाळ केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. मुख्यमंत्री हे पद संवैधानिक आहे आणि ठाकरेंनी तसेच दत्ता गवळींनी वापरलेला शब्द हा असंसदीय आहे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असंही शिंदे गटाने स्पष्ट केलं. दरम्यान असाच काहीसा प्रकार हा नारायण राणे यांच्यासोबतही झाला होता. राज्यात ठाकरे सरकार सत्तेत असताना नारायण राणे यांच्यासोबतही असाच काहीसा प्रकार घडला होता. नारायण राणे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल काय म्हणाले होते जाणून घेऊ. कोणाचा अधिकार तरी आहे का बाजूला म्हणा एखादा सेक्रेटरी ठेव आणि विचार बोल त्याशी नाही काय. किती वर्ष आली देशाला स्वतंत्र हिरक महोत्सव काय
मी असतो तर कानाखाली चढवली असते, मी असतो तर कानाखाली चढवली असते. हे काय देशाचं तुम्हाला स्वातंत्र्य दिनाची माहिती नसावी? सांगा मला किती चीड येणारी गोष्ट. त्यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना आक्रमक झाली होती. त्याचं झालं असं होतं की मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवी वर्ष म्हणण्याऐवजी हिरक महोत्सवी वर्ष असं म्हणाले. त्यावरून ठाकरेंना ट्रोलिंगचा सामना करावा लागला. ठाकरेंनी आपली चूक सुधारली पण राणेंनी हा मुद्दा उचलून धरला. यावरूनच नारायण राणे यांनी गंभीर टीका केली होती. मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती अशा शब्दात नारायण राणे यांनी ठाकरेंवर टीका केली होती. राणेंना तत्कालीन मुख्यमंत्र्यांवर टीका केल्याप्रकरणी अटकही करण्यात आली होती. राणेंविरुद्ध 500, 505(2) आणि 553(b)(1)(वे) गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच अनेक गंभीर आरोप राणेंवरती करण्यात आले होते. आता ठाकरेंनी देखील मुख्यमंत्र्यांविरुद्ध अपशब्द वापरून त्यांचा अपमान केल्याची ओरड शिंदे गटाकडून होते. त्यामुळे आता ठाकरेंना देखील अटक होणार का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरेल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.